राज्यानंतरचा पुरस्कार आहे बांधकाम क्षेत्र तथा सामाजिक क्षेत्र माननीय माननीय श्री केदानाना आहेर केदा आहेर यांना नाना म्हणून ओळखलं जात असलं तरी राजकारण समाजकारण व सहकार क्षेत्रातील दादा म्हणून त्यांची छाप पडते. माजी आरोग्यमंत्री कैलासवासी दौलतराव आहेर यांचा वारसा भरभक्कमपणे केदानाना सांभाळतायत. नानांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. वयाच्या 27व्या वर्षी ते देवळ्याचे सरपंच झाले. प्रथम जिल्हा परिषद सदस्य नंतर कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती झाले. देवळा ग्रामपंचायत नगरपंचायत झाली. त्यावेळी एक हाती सत्ता आणण्याचं कसब त्यांनी सिद्ध केलं. नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद या माध्यमातून बेरोजगार व शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या मदतीनं बंद पडलेला वसंतदादा सहकारी साखर कारखाना सुरू केला. देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून दिली. त्यांच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून गाळात रुतलेली बँक वर काढली. थकबाकी वसूल करताना शेतकरी भरडला जाऊ नये याची काळजी घेतली. बँकेचा एनपीए कमी केला. सर्वांना सोबत घेऊन आज बँक सुस्थितीत आणण्याचं श्रेय नानांच्या सांघिक नेतृत्वाला जात आहे. आर्थिक पाठबळ मिळाल्यानं आज शेतकरी ताठ मानेनं उभा आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना ग्रामीण भागात पक्षाची पाळंमुळं खोलवर रुजवली. समाजकारण राजकारण व सहकारातील या नव्या उभरत्या ताऱ्याला गोदा सन्मान पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतोय.